बियाणं महाग झाली, खतं महाग झाली, हे सगळं असताना बँका अशा पद्धतीने करत असतात. सरकारने टार्गेट दिले तुम्हाला, सरकारने टार्गेट शेतकऱ्यांसाठी. तुम्ही बाकी कॉर्पोरेट लोकांच्या मागे लागता का? मला तुमच्याच बँकेचं सांगा, बाकीचं कर्ज वाटपाचं काय प्रमाण आहे, तुमचं वसुलीचं काय प्रमाण आहे, शेतकऱ्यांचं काय सांगा. तुम्ही तिकडं नाही लक्ष देत आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या याच्यावर लक्ष देता. बाकी तुम्ही देत नाही कर्ज वाटप नाही करत, मग त्याचं काय? तुम्ही सांगा वसुलीचं प्रमाण. त्यांना नाही तुम्ही अडवत, शेतकऱ्यांनाच अडवतो तुम्ही. त्याचा रिकव्हरी रेट काय? मग त्याचा रिकव्हरी रेट नाही तुम्ही बघत, इंडस्ट्रीचं नाही बघत तुम्ही. बाकी व्यवसायाला व्यापाराला घेतात त्याचं नाही बघत. मी म्हणत नाही त्यांचं तसं करा, पण मग त्यांना जो नाही आहे तो शेतकऱ्यांना नाही द्या ना तुम्ही. मग असं कसं तुम्ही करता? शेतकऱ्यांची रिकव्हरी बघता, व्यापाऱ्याची का बघत नाही, इंडस्ट्रीची का बघत नाही तुम्ही? त्यांनी बुडवलं तर चालतं. शेतकऱ्याचा किती? 50,000 कर्ज देता किती तुम्ही? काय 5 लाख पण नाही देत कोणी. लाख देत, 1.5 लाख देत, 2 लाख देत, 2.25 लाख देत. इथं बाकीच्या इंडस्ट्रीवाल्याचे 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाख, 1 कोटी कर्ज आहे. त्याची रिकव्हरी काय तुमच्याकडे? मी म्हणत नाही त्यांची पण पटापट करा, म्हणत नाही, कारण ते पण अडचणीत आहे. पण तुम्ही मग शेतकऱ्यांना तोच न्याय लावा ना. सरकारला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. हा पैसा काय तुमच्या बँकेचा नाही, आमचाच आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास सराणी यांनी आता थोड्याच वेळापूर्वी एक ग्रामीण बँक आहे या ठिकाणी भेट दिलेली आहे. पीक कर्ज मिळत नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांची तक्रारी त्यांना आलेली आहे, त्यानंतर त्यांनी भेट दिलेली आहे. तिथे संबंधित बँकेच्या अधिकारी यांना धारेवर सुद्धा काही शेतकरी आपल्या समोर कुठला हात 7-8 किलोमीटर बरं. काय नेमकं काय प्रॉब्लेम आला होता तुम्हाला? अडचणी आता शेतीला काय नाही, खर्च लागतो साहेब. खर्चासाठी आम्ही कर्ज काढलं नाही, घेतलं मग शेवटी नाद सोडून दिला. बँकेची मदत नाही, बँकेचं काय म्हणते, काय कर्ज करू, काय त्या लागू करत नाही, तर मग तुमचं कर्ज मागणी केली झाला. पण शेतीच करताय? शेतीच करतो. समोर आहे का तुमचं काय नाव? काय अडचण येते कर्ज काय देत काय माहिती? सर मी दोनदा तुमचा ऑप्शन केली होती त्यांच्याकडे कर्ज द्या म्हणून, मला घर बांधण्यासाठी. काय तुमचं हे नाही, शेती नाही, बाडी नाही. सर माझे कागदपत्र आहे प्लॉटचे, पण ते काही रिप्लेस देत नाही. बरं, घराकडे कागदपत्र देत नाही बाबा. काय अडचण काय पण मग आहे शेतकऱ्यांचीच अडचण आहे. पीक कर्ज भेटत नाही, सोसायटी टायमावर भेटत नाही. 10-20 हजार रुपये सोसायटी असली का त्याचं थकीत असतो, 2-3 हजार रुपये असतं ते त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये राहतात. ते व्याज भरा, मागचं व्याज भरा आणि मग पुढे घ्या. हा काय बँकवाले सांगता, गव्हर्नमेंटचे नेहमी कर्ज वेळेवर भरा नसता खाता उघडून टाकल्या जातो. सेव्हिंग मध्ये जे बी काही पैसे ते लग्न करायला शेतकऱ्याला पैसे वेळेवर देत नाही. आता अंबाला झालेली अधिकाऱ्याला बोलले त्या काय सूचना होती वाले बँकेवाले 50 कागद सांगतात. ते कागद जमा करता करता त्याला 6 महिने जातात. चक्रा मारू मारू आणखी ना मी बेकार होतो, रोज 500 रुपये रोज सुरू ते चक्रा मारावं लागतात. आणि परत असे काही म्हणले की काही अधिकारी ते आम्हाला तर नाही मागितले, आम्ही कसं काय बोललो म्हणतात त्यांना. पण फक्त चक्रा मारायला लागते, हेल्पट मारायला. मग त्यांचं काही असेल तर आम्हाला काय माहिती, काम धंदे सोडून चक्रा मारायला. नक्कीच आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलं आहे की जो आमचा जो म्हणजे ज्याच्यावर सगळं सगळं अवलंबून असतो शेती, शेतकऱ्यांना कर्ज मिळेल का? आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्रपती संभाजी.